तर सायरा मित्रांनो, हा ब्लॉग आहे माझ्या मक्कीनवरून। म्हणजे कार आहे ती, तिला मी खूप वर्ष 2 वर्ष झाले तिला। आता ती गाडी बाय केली तर ती ना अचानक बंद होत होती, अचानक कार्बोरेटरमधला पाणी संपत होता, तर तो फॉल्ट मला भेटला। तर तुम्हाला मी दाखवतोय, तर गाडी बंद झाली तर कुठल्या प्रकारे गाडी गरम होते आणि पाणी का संपतोय तर तुम्हाला दाखवतोय। आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया। मित्रांनो, आता पाईप आपण तो लावणार आहोत, तर आपण मी पहिल्यांदा फिल्टर काढतोय हा। सो या, चार क्लिप असतात इकडे इकडे, असे चार क्लिप असतो। मित्रांनो, गावी गाडी उभी राहिली तर एक हे असे पण चान्सेस खूप असतात, उंदीर हा फिल्टर खाऊही शकतात तुमचा। सो केअरफुली तुम्ही जरा लक्ष द्यायचं। इकडे एक ॲक्झॉस्ट एअर येण्यासाठी एक पाईप असतो, पाईपून पूर्णकडे पोकळ असतो, जरा तुम्ही बघू शकता पोकळ असतो, कारण एअर येते कचरा याच्यात अडकतो। तो आता आपला हा खाल्ला, इकडे मला पार्ट अवेलेबल भेटत नाही, सो मी बदलला नाही। तर मुंबईला जाऊन आपण फिल्टर मुंबईला जाऊन आपण फिल्टर बदलूया। सो आता 2-3 दिवस आपण इकडे राहणार आहोत, नंतर जाऊन बदलू। इकडे काम साहेब, मित्रांनो हा जो दिसतोय ना, हे बघा हा इथे एक पाईप होतो आणि दुसरा इकडे अटॅच होतो, असा एक पाईप होतो। त्या आपण इकडे पाईप लावणार होता। तर मित्रांनो, आपण तिथे पाईप अटॅच होतो ना, तिथे आपण जागा थोडी साफ करून घेणार आहोत अशा फडक्याने साधारण। झालं आहे आपण, तर नंतरला मग असा एक क्लिप येतो, हा क्लिप आपण पाईपला इकडे लावणार आहोत, एका साईडला कुठेतरी लावूया। पक्कड पक्कड तुम्हाला लागेल आणि टेस्टर लागेल, आय मीन स्क्रूड्रायव्हर। इकडे असं प्रेस करून टाकू इकडे आत, साधारण इकडे पाटी टाकतोय, नंतर आपण ॲडजस्ट करू त्याला। मेनला खूप त्रास होते, तर आपण उलट्या साईडून टाकून बघूया। आपण परत काढणार आहोत तो क्लिप, उलट्या साईडला टाकलं लागलं तर खूप चांगली गोष्ट, मग लागलं सवय नाही तर मग तर मित्रांनो, अशा प्रकारे पाईप आपला लागला आपला, थोडा प्रेस करूया त्याला। तर मित्रांनो, एक प्रकारे असा एक ठिकाणी लागला पाईप, सो तो क्लिप आता पक्कडच्या साह्याने आपण थोडा पाठी ठेवा। पाईप इथे अटॅच झाला, इथे बघा इथे अटॅच झाला आहे, हा क्लिप अजून पक्कडने पण दाबून थोडं पुढे गेला। सो आता आपण मित्रांनो दुसरा लागणार, दुसरा इकडे ठिकाणी पाईप लागणार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे पाईप तर अटॅच झाला आहे, तर आपण क्लिप हा थोडा टाईट करणार आहोत। सकाळच्या टूल्सच्या साह्याने आपण टाईट करणार होतो स्क्रू आता।
मग थोडं पक्कं नीट आहे झालं ना त्याला. मित्रांनो अशा प्रकारे पाईप फिट झालं आहे. आपण फिल्टर लागून आता फिट करूया, त्याला साफ करूया. अशा प्रकारे मित्रांनो चार क्लिप लागले आणि चार क्लिप असतात. माझा एक क्लिप हरवला आहे, सो एक आईकडचा क्लिप हरवला आहे, सो तीन आपण फिट केले. तर आता मित्रांनो इकडे बघा, इथून याच्यामध्ये कुलंटही राहतो, पण आपण आता सध्या आपल्याकडे इथे कुलंट अवेलेबल नाही, तर आपण पाणी टाकू. अशा प्रकारची वरणी आहे आपल्याकडे, याच्यात आपण त्यात पाणी टाकणार आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारे पाणी फुल झालं आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा पाणी फुल झालं आहे. सध्या आपण कॅप लावणार आहोत. मित्रांनो मी कॅप उलटा लावत होतो, पण आमचा रुद्र दादा, आमच्या रुद्रदादा सांगितलंय कुठे कुठे लावायचं होतं रुद्र, हा तर आपण लावतो त्या. तर मित्रांनो जो तो पाईप होता तो ह्या गाडीचा नव्हता, तर तो पाईप होता टवेरा कारचा होता. आपल्याकडे तर अवेलेबल नव्हता, तर आपण तात्पुरता तो पाईप लावलाय. आणि हा ट्रीटमेंट तर सगळी झाली आहे, पाणीही टाकलं आहे. तर आता थोडं आपण स्टार्टअप करूया आणि पुढे बघूया का कारण वर्किंग कसं आहे. गाडी मी चालू करतो, कळेल आपल्याला. मित्रांनो गाडी तर चालू झाली आपली, सगळं ठीकठाक आहे, ट्रीटमेंट ही सगळे ठीकठाक झाले. पहिलं आहे ना इकडून बघा, हे इथून ना लिकेज झालं होतं, सो आता ते ठीक आहे. प्रॉपर आपण प्रॉपरली फिटिंग केलं आहे, आता गाडी आपली नीट वर्किंग करते. फक्त बघा मित्रांनो आपली गाडी ज्या ठिकाणी बंद झाली ते इलाका पूर्ण एकदम सुमसाम ना, इकडे कोणता गाव आहे जवळ आसपास ना काही, डायरेक्ट मग रोहा साधारण 2 किलोमीटर असेल इकडून, 2 ते 2.5 किलोमीटर. आपली गाडी बघा अशी पूर्ण एकदम धूळ लागून माकलेली आहे. आता आपण तिला घे टाकून सीधा घरी घेऊन जाणार आहोत. तर मिळूया सीधा घरी. हा रुद्र आहे आणि तो पवन, ह्या दोघांच्या सहाय्यता मुले आपली गाडी स्टार्ट झाले. आणि खूप मदत मध्ये रुद्रने आणि यांनी खूप मदत केली आहे मला, सो धन्यवाद तुमच्या दोघांचं. तर चला, आय होप यू गाईज नक्कीच तुम्ही माझी व्हिडिओ एन्जॉय केली असेल. व्हिडिओ आवडले असेल तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.